ती जागा जरी तिघे साहेबांनी घेतलेली असली तरी सुद्धा ती शिवसेनेची शाखा आहे आणि शिवसेना हा पक्ष सध्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे। त्या जागेची सगळी कागदपत्र आमच्याकडे आहेत, त्यामुळे शिवसेनेमध्ये शाखेची मालकी ही वैयक्तिक नसते तर ती पक्षाची असते। आणि आपण बघितलं की एका बाजूला आम्हाला खोके म्हणून हिणवणारे हे लोक, पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने आम्हाला जरी दिलेलं असलं तरी सुद्धा 50 खोक्यांची म्हणजे टीका करणारे हे लोक, पण ज्या वेळेला पक्ष बाजूला पडला, पक्ष गेलं, चिन्ह गेलं, गाढव गेलं, ब्रह्मचर्य गेलं अशी अवस्था झाली, पण पक्षाचे जे 50 कोटी रुपये होते ते मागण्यासाठी मात्र उद्धवजी वाकरे असतील किंवा त्यांच्या उभाठा गटाचे लोक असतील त्यांनी त्यावेळेस प्रचंड आटापिटा केला आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मात्र अगदी एका झटक्यामध्ये ते 50 कोटी रुपये त्यांना देऊन टाकले। आम्ही जागेच्या किंवा संपत्तीच्या मालकीसाठी लढणारे लोक नाही आहोत। खरं तर आनंदजी दिघे साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक वेळेला हे आपल्या भाषणांच्या मधून सांगितलं की त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की दिघे साहेबांची प्रॉपर्टी किती आहे, तर उभाठा गटाला जमिनीमध्ये प्रॉपर्टीमध्ये आणि खोके आणि कंटेनरमध्ये इंटरेस्ट असेल, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा पक्ष आम्हाला फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांमध्ये रस आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।